भाजपा मुख्यालयात आयोजित केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पहाटे 3:30 संपली. आज किंवा उद्या उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता. पहिल्या यादीत मोदींसह अनेक मोठ्या नेत्यांची नावं असण्याची शक्यता. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. अंतिम आठवडा प्रस्तावावर सरकारच्या वतीनं उत्तर देण्यात येणार. विधान परिषदेतील 10 आमदारांना आज निरोप. रामदास आंबटकर, प्रवीण पोटे, सुरेश धस, निरंजन डावखरे, नरेंद्र दराडे, विलास पोतनीस, अनिकेत तटकरे, कपिल पाटील आणि किशोर दराडे होणार निवृत्त. निवृत्त आमदारांमुळे रिक्त होणाऱ्या जागांची संख्या 31. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 5वा दिवस. उन्हाचा कडाका वाढत असूनही आंदोलन सुरू ठेवण्यावर शेतकरी ठाम. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शेतकरी आंदोलक शिष्टमंडळ. आज संध्याकाळी शिष्टमंडळासोबतची बैठक. माजी आमदार JP गावित यांची माहिती. काल रात्री जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची बैठक झाली. बैठकीदरम्यान मुख्यमंत्री शिंदेंसोबतही आंदोलकांनी फोनवरून केली चर्चा. शरद पवार आज शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार. हडपसर, शिरूर, भोसरी, जुन्नर, खेड, आळंदीतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत शरद पवार आढावा घेणार. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या मित्रपक्षांमध्येच आरोप प्रत्यारोप. भाजपनं उमेदवार बदलावा. शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी. तर हिना गावित यांचा रघुवंशींवर प्रत्यारोप. शरद पवार यांनीच राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाच्या वेळी पवार यांचं नाव टाकण्यात येत नाही. मात्र आता शरद पवार यांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल. प्रशासनाची माहिती. राजशिष्टाचार विभागाला शासकीय कार्यक्रमात नाव टाकू नये अशा कुठल्याही सूचना शरद पवार यांच्या कार्यालयाकडून देण्यात आल्या नसल्याची माहिती. शरद पवार यांच्या कार्यालयाला केवळ तुळापूरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहात का यावर राजशिष्टाचार विभागाकडून विचारणा. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. सध्या राज्यात महायुतीला पोषक वातावरण. NDA 400 पार जाण्यात राज्याचा मोठा वाटा असेल. प्रफुल्ल पटेलांना विश्वास. शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलं ही चांगली गोष्ट. महाराष्ट्राची संस्कृती अशीच आहे. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. नरेंद्र मोदी आणि महायुती पुढे स्पर्धकच नसल्यानं महाराष्ट्रात 48-0 असा लोकसभा निवडणुकीचा निर्णय लागणार. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांचा दावा. मुंबईत 3 मार्चला समाजवादी संमेलन. कपिल पाटील यांच्या पुढाकारानं आयोजित या संमेलनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली संघ मुख्यालयाला भेट. सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याची पोलीस सूत्रांची माहिती. हेडगेवार स्मृती मंदिर आणि स्मारक समिती परिसराच्या सुरक्षेचा आढावा. नाशिकच्या मनमाडमध्ये संभाजी भिडेंच्या वाहनाला तरुणांनी दाखवले काळे झेंडे. येवल्याहून मालेगावच्या दिशेनं जात असताना घडला प्रकार. यावेळी तरुणांकडून भिडेंविरोधात घोषणाबाजी. वर्ध्याच्या सेलू येथील कृषी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्या कार्यकर्त्यांचं भजन सत्याग्रह आंदोलन. जीर्ण झालेलं सेलूतील कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याची मागणी. मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा 4-सदस्यीय प्रभाग पद्धती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय. प्रभागांची संख्या वाढवण्याकरता अध्यादेश काढण्यात येणार. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी याबाबत संभ्रम कायम. व्याघ्रभूमी चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर आजपासून ताडोबा महोत्सव. या 3 दिवसीय महोत्सवात चर्चासत्रांचं विविध स्पर्धांचं आयोजन. राज्यात कंत्राटी भरती न करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असतानाही सागरी सुरक्षेसारख्या संवेदनशील कामासाठी पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील 95 पदांची भरती कंत्राटी पद्धतीनं करण्यात येणार. गृहविभागाने यासंदर्भातील शासन आदेश केला प्रसिद्ध. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या दरात वाढ. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ. दिल्लीत 19 किलो LPG सिलेंडरचे दर 1795 रुपयांवर तर मुंबईत 19 किलोच्या सिलेंडरसाठी 1749 रुपये मोजावे लागणार. नागपूर मेट्रोच्या तिकीट दरात 33% कपात. आजपासून नवीन दर लागू. तिकीट दरात कपात केल्यानं नागपूरकरांना मोठा दिलासा. मुंबईकरांवरील संभाव्य माणिकपात तुर्तास टळली. राखीव साठा देण्यास राज्य सरकारची मंजुरी. भातसा ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा देण्यास मान्यता. ठाण्यात अवकाळी पावसाची हजेरी. गोडबंदर वागळे इस्टेट कळवा परिसरात पाऊस.
बेस्टच्या दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांची वाढ, तर मासिक पास 150 रुपयांनी महागणार, आजपासून दरवाढ लागू. धारावीकरांसाठी पुन्हा एकदा ठाकरे का आक्रमक, धारावीकरांच्या विविध मागण्यांसाठी आज जतानी हटाव, धारावी बचाव या जाहीर सभेचं आयोजन. विविध संघटनांचे प्रतिनिधी सुषमा अंधारे, बाबूराव मानेंचं नेतेमंडळी उपस्थित राहणार. निर्यात होणाऱ्या केळीच्या दरात यंदा मोठी घट, गेल्या वर्षाच्या तुलनेत भाव अर्ध्यावर, दर घसरल्यानं केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. राजन साळवी यांची पत्नी आणि भावाला जबाबासाठी रत्नागिरीच्या SCB कार्यालयात 4 मार्चला हजर राहण्याची मुभा. आज होणार होती चौकशी, मात्र शहरात नसल्यानं चौकशीला हजर राहता येणार नाही, असं राजन साळवींचं पत्र. अमरावतीतून तृतीयपंथीयांची जोडी अयोध्येकडे बैलगाडीने रवाना, भगव्या रंगाची बैलगाडी, समोर प्रभू श्रीरामाचा झेंडा आणि लाऊडस्पीकरवर वाजणारं भजन, असं प्रवासाचं स्वरूप. 1.5 ते 2 महिन्यात पोहोचणार अयोध्येत. स्मशानभूमीत पार पडला थाटात लग्न सोहळा, परभणीच्या खानापूर फाटा इथल्या स्मशानजोगी कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम. स्मशानभूमीबद्दलची भीती दूर व्हावी या उद्देशानं अंकुश जाधव यांनी मुलाचं लग्न स्मशानभूमीत लावलं. अॅट्रॉसिटीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या केतकी चितळेविरोधात परळीमध्ये गुन्हा दाखल, वंचित युवा बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष प्रेम जगतकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केल्याची माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.